आज व्हॅलेंटाईन डे आहे. मराठा इतिहासातील सर्वात रंजक प्रेमकथा म्हणून बाजीराव मस्तानीचा उल्लेख केला जातो. एवढंच नाही तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ही प्रेमकथा आजही प्रेरणादायी ठरते. चला तर मग पाहूया ही प्रेम कहाणी आणि या प्रेम कहाणीचं पुणे कनेक्शन. मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगशहा आपला विराट फौजेला घेऊन वर्ष 1728 मध्ये बुंदेलखंडवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पण आपण त्याचा सामना करू शकत नाही हे छत्रसालाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने बाजीराव यांना एक पत्र लिहून मदत मागितली. पत्र मिळताच बाजीराव हे आपल्या सैन्यासह त्यांच्या मदतीला आले. दोन्ही सैन्यांनी मिळून मोहम्मद शहा बंगश यांचा पराभव केला. त्यात बंगशांना मराठी फौजांनी ताब्यात घेतलं आणि पुन्हा कधी बुंदेलखंडवर हल्ला करणार नाही या करारावर सोडून दिले. दरम्यान बाजीराव यांनी केलेल्या ह्या मदतीमुळे छत्रसाल यांनी त्यांना आपला तिसरा मुलगा मानले. एवढेच नाही तर आपल्या राज्याचे 3 तुकडे करून एक बाजीराव ह्यांना दिला. यामध्ये झाशी, कालपी, सिरोद, सागर आणि हिरदयनगर ह्या परिसराचा सहभाग होता. तसेच राजा छत्रसाल यांनी आपली मुलगी मस्तानी हिचे बाजीराव ह्यांच्यासोबत लग्नही लावून दिलं. पण काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार मस्तानी ही बाजीराव ह्यांच्या दरबारातील राजनर्तकी होती. अगर बुंदेलखंड की भेट को नजरअंदाज कर दिया जाए तो तीनों युद्ध के बाद भी हमारी तिजोरी में तो कुछ नहीं आया श्रीमंत. यही तो आपकी सोच गलत है अब्बा. क्या नहीं पाया हमने? अव्वल जीत की जो खुशी मिली, दूजा बंगश की धोती फटी, तीसरा दिल्ली में मराठाओं का डंका बजा, चौथा नीले आसमान में केसरिया रंग का ध्वज फिर से लहराया. और पांचवा बुंदेलखंड के साथ जिंदगी भर का रिश्ता बनाया. बाजीराव यांनी मस्तानीसाठी पुणे येथील कोथरूडमध्ये शाही महल बनवला. लग्नानंतर मस्तानी ही पुण्यातील शनिवारवाड्यात राहत होती. पण बाजीरावच्या पहिल्या राणीकडून तिचा छळ होत असल्याने बाजीरावांनी तिच्यासाठी महाल बांधला. त्या महलामध्ये बाजीरावांनी आणि एक आरसे लावले होते. ते आजही कायम आहेत. आता ही महल राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या नावाने ओळखला जातो. मस्तानीच्या वस्तू आजही तेथे ठेवल्या आहेत. मस्तानीचं सौंदर्य आणि बाजीरावचं तिच्यावरचं प्रेम ह्याचं ऐतिहासिक पुरावे देखील पुणे शहरात सापडतात. प्रत्यक्षात बाजीरावांच्या निधनानंतर मस्तानीने पाबळ येथे आत्महत्या केली होती. तेथे आजही मस्तानीचं कबर आहे. मस्तानीचा ऐतिहासिक वारसा सांगणारं हेच पाबळगाव पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे. बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून ह्याच गावात मस्तानीने आत्महत्या केली होती. मस्तानीच्या गडीतच तिचं कंबर बांधण्यात आली आहे. तिच्या कबरीवर फुललेला हा जाईचा वेल आपसुकच तुमचं लक्ष वेधून घेतो. आज हीच कबर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनलंय. हिंदूसाठी ती समाधी आहे तर मुस्लिम धर्मियांसाठी कबर. पेशवा बाजीराव यांची मस्तानी ही दुसरी पत्नी होती. ती बुंदेलखंडचे राजा छत्रसालची मुलगी होती. छत्रसाल यांची पारसी मुस्लिम पत्नी रुईनाबाई ही मस्तानी हीच आई होती. 1740 मध्ये गंभीर आजाराने बाजीरावचे निधन झाले. हे दुःख मस्तानीला पचवता आलं नाही. त्यामुळे विष घेऊन तिनेही आपला जीवन संपवले. मुस्लिम पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रतिनिधी मोहन दुबे, निर्माण न्यूज, पिंपरी चिंचवड.